प्रकाशाचे वर्तन अभ्यासण्यासाठी सपाट आरशातील प्रतिमांचे निरीक्षण केले जाते. आरसे अगदी सूक्ष्मदर्शी स्तरावर सुद्धा गुळगुळीत पृष्ठभाग असतात. ते प्रत्येक प्रकाश किरणाला सारखाच पृष्ठभाग अभिमुख करते. पण अर्थातच आरसे हे एकमेव प्रकारच्या वस्तू नाहीत ज्यावरून प्रकाश परावर्तित होतो. प्रकाश परावर्तित करणारे बहुतेक पृष्ठभाग सूक्ष्मदर्शी स्तरावर गुळगुळीत नसतात. तुमचे कपडे, बहुतेक सर्व खोल्यांच्या भिंती, बहुतेक सर्व जमिनी, त्वचा आणि अगदी कागदसुद्धा सगळे खरबरीत असतात. आरशासारख्या गुळगुळीत पृष्ठभागावरून किंवा संथ पाण्यावरून परावर्तित झालेल्या परावर्तनाला नियमित परावर्तन किंवा स्पेक्युलर रिफ्लेक्शन म्हणतात. खरबरीत पृष्ठभागावरून जसं कापड, कागद आणि डांबरी रस्ता यांवरून होणाऱ्या परावर्तनाला अनियमित परावर्तन किंवा डिफ्यूज्ड रिफ्लेक्शन म्हणतात. प्रकाशाचा झोत म्हणजे स्वतंत्र प्रकाश किरणांचा संच असतो जे एकमेकांना समांतर प्रवास करतात. संचातील प्रत्येक प्रकाश किरण परावर्तनाचा नियम पाळतात. जर प्रकाशाचा संच गुळगुळीत पृष्ठभागावर पडला तर प्रकाश किरण परावर्तित होतात आणि पृष्ठभागावरून एकत्र मध्येच बाहेर पडतात. दुसरीकडे जर पृष्ठभाग सूक्ष्मदर्शी स्तरावर गुळगुळीत नसतील तर प्रकाश किरण परावर्तित होतील आणि खूप वेगवेगळ्या दिशांना पसरतील. आपण जर विजेरीचा झोत अन्न ठेवण्याच्या ॲल्युमिनियमच्या अतिशय पातळ पत्र्यावर टाकला तर ते आरशाच्या प्रतिबिंबासारखे असते. चुरगळलेल्या पत्र्यावर कमी आकाराचे खूप पृष्ठभाग असतात. ते प्रकाशाला सर्व दिशांना परावर्तित करतात. हे विखुरलेले प्रतिबिंब, खरबरीत पृष्ठभाग प्रकाश किरण का पसरवतात? आता आपण प्रतिमांबद्दल शिकूया. आपण शिकलो की कोणतीही वस्तू बघण्यासाठी आपल्याला दृष्टी त्या वस्तूच्या रेषेत ठेवावी लागते. असे केल्यावर त्या वस्तूपासून प्रकाश निघेल आणि तुमच्या दृष्टीच्या रेषेत डोळ्यावर पडेल. हाच नियम वस्तू सपाट आरशात बघताना वापरला जातो. आरशामध्ये वस्तूची प्रतिमा बघण्यासाठी तुम्हाला दृष्टी प्रतिमेवर ठेवावी लागते. तुम्ही जेव्हा प्रतिमेवर दृष्टी ठेवता तेव्हा प्रकाश त्या रेषेत तुमच्या डोळ्यांपर्यंत येईल. प्रतिमेचे स्थान त्या जागी असेल जिथे वस्तूची प्रतिमा बघणाऱ्या व्यक्तीची दृष्टी असेल. हे स्थान आरशाच्या मागे असेल जिथून सर्व प्रकाश पसरल्यासारखे वाटते. ही प्रतिमा भौतिक आहे का? आरशामागे तिला स्पर्श करू शकतो का? नाही. सपाट आरशाने मिळणारी प्रतिमा आभासी असते. आभासी प्रतिमा जिथे प्रकाश पोहोचू शकत नाही अशा जागी तयार होते. प्रकाश खरं तर आरशाच्या दुसऱ्या बाजूला जात नाही. फक्त बघणाऱ्या व्यक्तीला त्या स्थानापासून प्रकाश आल्यासारखे वाटते. म्हणजेच ही प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही. नंतर आपण वेगळ्या प्रकारचे आरसे बघणार आहोत ज्यांनी वास्तविक प्रतिमा दिसते. ती पडद्यावर प्रक्षेपित करता येते. जर तुम्ही फिजिक्स असे एका पारदर्शी कागदावर लिहिले तर तुम्हाला ते एका बाजूने वाचता येते. दुसऱ्या बाजूने पाहिले तर अक्षरे उलटी झालेली दिसतात. आता हीच अक्षरे एका कोऱ्या कागदावर लिहा आणि सपाट आरशामध्ये बघा. आरशात दिसणारी अक्षरे पारदर्शी कागदाच्या दुसऱ्या बाजूने दिसत होती तशी दिसतात. यामध्ये होणारा डावा उजवा बदल हा संदर्भ चौकटीमुळे होणारी गोष्ट आहे. तुमचा सदरा सपाट आरशात बघितला तर तुम्ही तो सदरा समोरून बघत आहात. ही संदर्भ चौकटीची अदलाबदल झाली. जर 27 मिलीमीटर व्यासाचे नाणे सपाट आरशासमोर ठेवले, जर आपण खऱ्या नाण्याच्या अगदी जवळून पाहिले तर नाण्याच्या प्रतिमेचा व्यासही 27 मिलीमीटर असतो. या निरीक्षणावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सपाट आरशांसाठी प्रतिमेचे माप व खऱ्या वस्तूचे माप समान असते. प्रतिमेचे माप आणि वस्तूचे माप यांच्या गुणोत्तराला विशालन म्हणजे मॅग्निफिकेशन म्हणतात. सपाट आरसे विशालन एक असलेली प्रतिमा बनवतात. आपण शिकलो की सपाट आरशांमुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे अनेक विलक्षण गुणधर्म असतात. सपाट आरशाने मिळणारी प्रतिमा आभासी असतात. प्रतिमा सरळ उभ्या आणि डावे उजवे उलट असलेल्या असतात. त्यांचे आरशापासून अंतर वस्तूच्या आरशापासून अंतराएवढेच असते आणि त्यांचे माप वस्तूच्या मापाएवढेच असते.
यानंतर आपण गोलीय आरशांबद्दल शोध लावूया. हे आव्हान स्वीकारा. तुमच्या लक्षात आले असेल की तात्काळ सेवा देणाऱ्या वाहनांच्या समोरील बाजूस उलट अक्षरात लिहिलेले असते. तुम्ही सांगू शकता का की हे असे का लिहिले असते?